हाय फ्रेंड्स, मी जयंती वाघधरे. घर स्वप्नांचं या खास कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज घर स्वप्नांचं मध्ये आपण भेट देणार आहोत शहापूर येथील मिराडोर कन्स्ट्रक्शन्सच्या मिराडोर प्रांगण या प्रोजेक्टला आणि जाणून घेणार आहोत प्रॉपर्टी रेट्स. शहापूर येथील मिराडोर कन्स्ट्रक्शनचा हा प्रोजेक्ट आडगावमध्ये साकारण्यात येत आहे. आडगाव रेल्वे स्थानकापासून केवळ 300 मीटर अंतरावर हा प्रोजेक्ट आहे. चला तर मग या प्रोजेक्टविषयी अधिक जाणून घेऊया मिराडोर कन्स्ट्रक्शन्सच्या चेअरमॅन आणि MD विजय पवार यांच्याकडून. नमस्कार, मी विजय पवार, मिराडोर कन्स्ट्रक्शन कंपनीचा फाउंडर आणि मॅनेजिंग डायरेक्टर. तुमचं मिराडोर प्रांगण या प्रोजेक्टमध्ये स्वागत करतो. मिराडोर प्रांगण ही फेज 1 आणि फेज 2 आणि फेज 3 अशा 3 फेजमध्ये डिवाईड केलेली कम्युनिटी लिव्हिंग कन्सेप्टमध्ये होणारी ही पहिली टाउनशिप आहे. जसं तुम्ही इकडे बघता आहे की हा आमचा मॉडेल आम्ही तयार केला आहे. प्रोजेक्टचा लेआउट हा फेज 1 आणि फेज 2 आहे. फेज 1 आमचे 4 बिल्डिंग्ज आहेत. जर तुम्ही बघाल या प्रोजेक्टकडे तर हा नॅशनल हायवे आणि वाडा शहापूर हायवे याच्या परफेक्ट ट्रायंगलमध्ये बसतो आणि याच्या बाजूला अगदी 300 मीटरवरती रेल्वे स्टेशन आहे. जसं तुम्ही प्रोजेक्टमध्ये एंटर करता तसं तुमच्या लक्षात येईल की हा खूप सुटसुटीत प्रोजेक्ट आहे. म्हणजे याच्यामध्ये जवळपास 60% ओपन स्पेसेस आहेत. प्रोजेक्टचं आर्किटेक्चर जर तुम्ही बघाल तर खूप युनिक आर्किटेक्चर आहे. कारण की याचे आर्किटेक्ट जे आहेत ते खूप सिनियर मिस्टर DM उपासनी ज्यांनी खूप मोठे मोठे प्रकल्प केले आहेत असे हे आर्किटेक्ट आहेत, वास्तुविशारद आहेत. फ्लॅटची मांडणी जर बघाल तर फ्लॅट हे 3 साईड ओपन, म्हणजे जर तुम्ही प्रत्येक फ्लॅटकडे नीट बघाल तर त्याची त्याला तिन्ही साईडने ओपन एअर येण्यासाठी आणि एअर सर्क्युलेशनसाठी आणि लाईटसाठी असे ते फ्लॅट बनवले आहेत की तुम्हाला खूप मुबलक प्रमाणात लाईट आणि हवा आणि क्रॉस व्हेंटिलेशन हे नेहमी राहणार. तसंच जर तुम्ही बघाल तर याच्या वरती सेंटरला कोरवरून हा प्रोजेक्ट ही बिल्डिंग पूर्ण ओपन आहे. म्हणजे इट विल बी ओपन टू स्काय असा सिनारिओ आहे, ज्याच्यामुळे काय होतं लाईट आणि हवा ही पूर्ण वेळ खेळते राहते. म्हणजे तुम्हाला असं ते बंदिस्त असण्याची फिलिंग येणार नाही. हा प्रोजेक्ट प्रांगण म्हणजे तुमचं अंगण. हा प्रोजेक्ट जेवढा घराच्या आतमध्ये आहे त्याच्यापेक्षा जास्त घराच्या बाहेर आहे. जसं तुम्ही बघाल की इथे आम्ही खूप ॲम्युनिटीज प्लॅन केला आहेत. इथे पृथ्वी म्हणून आम्ही MP थिएटर प्लॅन केला आहे, जो तुमच्या मुलांना किंवा तुमच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हे खूप सुंदर प्लॅटफॉर्म असणार आहे. हे ओपन MP थिएटर असल्यामुळे तुम्हाला निसर्गाच्या सान्निध्यामध्ये मुलांच्या कलागुणांना तुम्हाला वाव देता येईल असा हा प्लॅटफॉर्म आम्ही रेडी करून देणार आहोत. निर्वाणा हा जो आमचा क्लब हाऊस आहे, हा क्लब हाऊसमध्ये हाफ ऑलिम्पिक साईजचा स्विमिंग पूल आहे आणि स्विमिंग पूल बरोबरच आम्ही पूर्ण क्लब हाऊस त्याला जोडून दिलेला आहे. क्लब हाऊसची रचना अशा पद्धतीने केली आहे की तुमच्या सगळ्या ओव्हरऑल प्रोजेक्टमधनं तुम्हाला त्या क्लब हाऊसचा व्ह्यू पण मिळतो आणि तुम्हाला तुमची मुलं काय करतात हे बघता पण येतं. प्रोजेक्टच्या एक्स्ट्रीम एंडला स्पेशल हा मुलांचा कट्टा झोन आहे. कट्टा झोन म्हणजे की जी मुलं आहेत ही जी यंग पोरं आहेत जी आपलं जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपल्याला एक आपली वेगळी जागा असायची, आपला एक वेगळा कोपरा असायचा. असा हा स्पेसिफिकली सिक्युअर्ड कोपरा आम्ही डिझाईन केला आहे, जो जरी प्रोजेक्टच्या कोपऱ्याला असला तरी तो तेवढा सिक्युअर आहे. म्हणजे जिकडे मुलं बसून एकत्र त्यांच्या ग्रुपमध्ये गप्पा मारू शकतील, मुलांच्या स्पोर्ट्स या गोष्टींसाठी चालना देण्यासाठी आम्ही एकदम स्टेट ऑफ द आर्ट म्हणजे इंटरनॅशनल लेवलचं आम्ही लॉन टेनिसचं प्रोव्हिजन फेज 2 केलं आहे. जिकडे लॉन टेनिस, बॅडमिंटन या सगळ्या गोष्टी मुलं आउटडोर खेळ जे आहेत ते मुलांना करता येतील. एक चिल्लर झोन बनवला आहे जिकडे सँडपिट असणार आहे. तर सेन्सरी इनपुट जो मुलांना लागतो लहानपासून मोठे होत असताना तर सँडपिटमधनं ते मुलांना ते समुद्राजवळ खेळण्याचा भास होईल. चिल्लर झोनमध्ये युरोपियन स्टँडर्ड्सचे मॅट्स आम्ही खाली टाकणार आहोत, ज्याच्यामुळे मुलं पडली तरी त्यांना लागणार नाही. बाकी स्टँडर्ड सगळे म्हणजे तुमचे झोके म्हणा किंवा मग घसरगुंडी म्हणा या सगळ्या गोष्टी तिकडे आहेतच, पण त्या डिझाईन अशा पद्धतीने केल्या आहेत की मुलांकडे सगळ्यांचं लक्ष राहील. म्हणजे तुम्ही कोणत्याही बिल्डिंगमधनं बघायला जाल तर तो मुलांचा जो झोन आहे तो तुम्हाला मॅक्झिमम दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. आउटडोर गेममध्ये आपण एक क्रिकेटचा एक वेगळा झोन बनवला आहे, जिकडे मुलांना आपण लहानपणापासूनच क्रिकेटसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची सुविधा तयार करून दिलेली आहे. म्हणजे तुमच्यातला कोणी
उद्या जाऊन मोठा खेळाडू पण होऊ शकतो, कारण की त्यांना लागणाऱ्या सगळ्या गोष्टी, टेनिस म्हणा, क्रिकेट म्हणा, बॅडमिंटन म्हणा, या सगळ्या गोष्टी इकडे आम्ही अवेलेबल करून दिलेल्या आहेत. म्हणजे तुमचा मुलगा त्याचा त्या गोष्टीमध्ये रस असेल, ती गोष्ट तो इकडे अचीव करू शकेल, म्हणजे त्याच्या कलागुणांना आपण इकडेच चालना देऊ शकतो. या प्रोजेक्टची सर्वात मोठी USP जी आहे, सर्वात महत्त्वाचा मुद्दा या प्रोजेक्टच्या बाबतीत जो आहे तो आहे याची कनेक्टिव्हिटी. आडगाव रेल्वे स्टेशन म्हणजे कसारा रूटवरती आडगाव हे स्टेशन आहे. या स्टेशनपासून अगदी 300 मीटरच्या वॉकिंग डिस्टन्सवरती हा प्रोजेक्ट आहे. नॅशनल हायवे 3 जो मुंबई नाशिक हायवे आहे, यापासून हा प्रोजेक्ट फक्त 350 मीटर अंतरावरती आहे, म्हणजे चालत 5 मिनिटाचं अंतर, एवढ्या जवळ हा प्रोजेक्ट आहे. आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे जो रोड तुम्ही इकडे या लेआउटमध्ये बघताय, जो वाडा शहापूर स्टेट हायवे आहे, हा ॲक्च्युली स्टेट हायवे दर्जाचा हायवे आहे. आणि या हायवेला आपलं कम्प्लीट फ्रंटेज ओपन होतं, म्हणजे जसं ट्रायंगल म्हणतात तुम्ही, गोल्डन ट्रायंगल असं म्हणू शकता की नॅशनल हायवे, स्टेट हायवे आणि रेल्वे स्टेशन अशा प्रॉपर सुवर्ण मध्यामध्ये हा प्रांगण हा आपला प्रोजेक्ट होतो आहे. हा सुंदर प्रोजेक्ट होतो आहे, फेज 1, फेज 2 आणि फेज 3 आहे, आणि जवळपास 2000 फ्लॅट इथे बनवण्याचा आमचा मिराडो ग्रुपचा मनसुबा आहे. अफोर्डेबल सेगमेंटमध्ये लक्झरी अफोर्डेबल हाऊसिंग हा जो सेगमेंट आहे जिथे मिराडोर कॅटर करतं, या कॅटरमधले सर्वात मोठे कार्पेट एरिया असलेली घरं म्हणून मिराडोर प्रांगण येत आहे. मिराडोर प्रांगणमध्ये घरं आणि स्पेशली बॅल्कनीज खूप मोठ्या पद्धतीने मोठे दिले आहे, कारण की ही लिव्हिंग स्पेस असते. चला मी तुम्हाला आपला सॅम्पल फ्लॅट दाखवतो, जिकडे तुम्हाला ॲक्च्युली अनुभवता येईल की हे फ्लॅट कसे बनवले गेले आहे. चला बघूया तर सॅम्पल फ्लॅट कसा आहे. या, हा आपला हॉल आहे. अफोर्डेबल सेगमेंटमध्ये 150 स्क्वेअर फीटचा कार्पेट असलेला हा हॉल आहे. तुम्ही जर बघाल तर याच्यामध्ये आम्ही ओपन किचन, एल्को किचन हा कन्सेप्ट डेव्हलप केलेला आहे. हॉलमध्ये किचन देण्याचं कारण असे आहे की तुम्हाला ब्रीदिंग स्पेस आणि लिव्हिंग स्पेस जास्त मिळते. आजकालच्या जे नवीन जनरेशनमध्ये जे हजबंड आणि वाईफ दोघंही काम करतात, त्या एरियामध्ये इथे उभं राहून आणि हॉलमध्ये बसून आपल्याला दोन्ही कामाकडे लक्ष पण देता येतं, ॲट द सेम टाईम तुम्हाला ओपननेसची फिलिंग पण येते. या हॉलला, जसं मी आधी म्हटल्याप्रमाणे, या सेगमेंटमधली सर्वात मोठी बाल्कनी पण आम्ही प्रोव्हाइड केली आहे, जिकडे तुम्ही रिलॅक्स करू शकता, मुलं बसू शकतात, खेळू शकतात. या इंटिरियर प्लॅनची खासियतच ही आहे की यांच्या तिन्ही फ्लॅटला बाल्कनीज आहेत आणि स्पेशियस बाल्कनी आहेत. लगेच उजवीकडे येतो किड्स बेडरूम. जर तुम्ही बघाल तर हा 90 स्क्वेअर फीटचा छोटा बेडरूम आहे. एक न्यूक्लिअर फॅमिलीचा विचार करता त्या पद्धतीने हा छोटा बेडरूम बनवला आहे, कारण की आम्हाला अफोर्डेबल पण प्रोजेक्टला ठेवायचा आहे. दॅट इज द रिझन की हा पर्पजली थोडा छोटा बनवण्यात आला आहे. पण जर तुम्ही बाहेर येऊन बघाल तर याला पण तेवढीच मोठी बाल्कनी दिलेली आहे, जी मुलांना सफिशियंट आहे. या पूर्ण फ्लॅटमध्ये जर तुम्ही बघाल तर ह्या सगळ्या फिटिंग्स आम्ही LED लाईट लावल्यात, कारण की ते कॉस्ट इफेक्टिव्ह आणि ग्रीन आहेत, त्याच्यामुळे तुमचं लाईट बिल पण कमी येणार. दुसरं महत्त्वाचं, हे सगळे प्रोडक्ट जे यूज केले ते 100% मेक इन इंडिया प्रोडक्ट आहेत. आम्ही एकही चायना प्रोडक्ट वापरलेला नाही आमच्या प्रोजेक्टमध्ये. मिराडोरचे सगळे प्रोजेक्ट हे मेक इन इंडिया प्रोडक्टने बनलेले असतात. जसं तुम्ही पुढे याल तर तुम्ही बघाल की ह्या ज्या टाईल्स वापरल्या आहेत ह्या ब्रँडेड कजारियाच्या टाईल्स आहेत. निटको आणि कजारिया दोन ब्रँडबरोबर आमचं टायअप आहे, ज्याच्यामध्ये आम्ही ह्या टाईल्स आणि फिक्स्चर्स वापरतो आहे. फिक्चर्स हे प्लंबर या कंपनीचे, वन ऑफ द लिडिंग कंपनीचे फिक्चर्स आहेत, जे फक्त लक्झरी प्रोजेक्टमध्ये तुम्हाला बघायला मिळतात. तर अफोर्डेबल लक्झरी जे डिफाईन करायचा आपण प्रयत्न करतो आहे ते या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. या, मी तुम्हाला बेडरूमकडे नेतो. जर तुम्ही बघाल इथे आम्ही प्रत्येकाची फ्रेम लावली आहे. ते बेडरूम तुम्ही अशा पद्धतीने डेकोरेट करू शकता, म्हणजे दिस इज ॲक्च्युअल डिझाईनवरती तुम्हाला कसं करता येईल या फ्लॅटला, याचं आम्ही इमेज दिली आहे तुम्हाला, रेंडर्ड इमेज आहे ही. या स्पेसला तुम्ही अशा पद्धतीने युटिलाइज करू शकता. हा खूप मोठा बेडरूम आहे मास्टर बेडरूमच्या हिशोबाने, आणि याच्यामध्ये जवळपास हा 90 ते 100 स्क्वेअर फीटचा हा बेडरूम आहे. याची पण टेम स्पेन स्पेशालिटी आहे की याला बाल्कनी आहे, आणि दॅट बाल्कनी इज ह्यूज बाल्कनी. म्हणजे तुम्हाला बाल्कनी वाटते गरजेची तुम्ही बाल्कनी करू शकता, अदरवाइज यू कॅन एक्सटेंड दिस इन द बेडरूम, जसं तुम्हाला ठीक वाटतं त्या पद्धतीने ती फ्लेक्सिबिलिटी तुमच्याकडे आहे. अगेन 3 साईड ओपन बाल्कनीज असल्यामुळे आणि फ्लॅट असल्यामुळे
तुम्हाला लाईट आणि हवेचं, जसं तुम्ही आता बघता आपल्याकडे लाईट चालू नाही आहे, ब्राईटनेस किती आहे, आणि आपण ग्राउंड फ्लोरवरती आहोत, उद्या जेव्हा ही बिल्डिंग उभी राहील तेव्हा याला खूप ब्राईट आणि खूप क्रॉस व्हेंटिलेशन राहणार आहे. त्या पद्धतीने हा फ्लॅट खूप सुंदर आणि लिव्हेबल, ज्याला म्हणतो ना आपण, अफोर्डेबल सेगमेंटमध्ये तुम्हाला क्रॅम्प फिलिंग येते, इकडे तुम्हाला ती फिलिंग येणार नाही. तर आपण पाहिलं की मिराडोर प्रांगणचा हा सॅम्पल फ्लॅट आम्ही तुम्हाला जो बनवला आहे तो तुम्हाला नक्कीच आवडला असेल. मी तुम्हा सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही नक्कीच या प्रोजेक्टला व्हिजिट करा आणि हा फ्लॅट स्वतःच्या नजरेने बघा. मला खात्री आहे की तुम्हाला हा प्रोजेक्ट जेवढा मला माझ्या मनाच्या जवळ आहे तेवढा तुमच्या मनाच्या जवळ तुम्हाला हा आवडेल, आणि तुम्ही नक्कीच तुमच्या घराचं जे स्वप्न आहे जे स्टेशन आणि हायवेच्या जवळ आहे ते मिराडोर प्रांगणाच्या माध्यमाने साकार करू शकता. थँक्यू. घर स्वप्नांमध्ये आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर या प्रोजेक्ट बद्दल आणखी जाणून घेणार आहोत. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम घर स्वप्नांच. हल्ली एकाच बिल्डिंग मध्ये राहून एकमेकांशी एकमेकांचा संवादच होत नाही. शेजार धर्म कुठेतरी हरवलाय का, याचाच विचार करून मिराडोर कन्स्ट्रक्शन्सचा मिराडोर प्रांगण हा प्रोजेक्ट साकारण्यात येत आहे. या प्रोजेक्ट विषयी अधिक जाणून घेऊया या प्रोजेक्टचे मार्केटिंग ऑफिसर अभिजित बाम यांच्याकडून. नमस्कार, माझं नाव अभिजित बाम, मी मिराडोर कन्स्ट्रक्शनचा मार्केटिंग हेड आहे. आपण आत्ता जस्ट विजयनी तुम्हाला आमच्या मॅनेजिंग डिरेक्टरनी घर दाखवलं, सॅम्पल फ्लॅट दाखवला, प्रोजेक्टमधल्या स्पेसिफिक गोष्टी दाखवल्या आणि ॲम्युनिटीज दाखवल्या. ह्या प्रत्येक कन्स्ट्रक्शन कंपनीला ह्या करायलाच लागतात आणि त्या आहेतच आणि त्या आमच्याकडे अगदी उत्कृष्ट आहेत, दॅट गोज विदाऊट सेईंग. पण आत्ता आपण स्पेसिफिकली ह्या मिराडोर कन्स्ट्रक्शन्स ह्या आपल्या ऑर्गनायझेशनबद्दल जी आपली फिलॉसॉफी आहे की आपण का करतो जे करतो त्याच्यामागची काही गोष्टी आपण आता आपण ह्या संदर्भात बोलूया. पहिली गोष्ट, यु नो, मिराडोर आपण स्वतःला कन्स्ट्रक्शन कंपनी म्हणतो, नक्कीच म्हणतो, पण त्याच्या व्यतिरिक्त आपण स्वतःला एक कल्चर मॅनेजमेंट कंपनी देखील म्हणतो, कम्युनिटी डेव्हलपमेंट कंपनी देखील म्हणतो. याचा अर्थ काय, यु नो, अगदी सोप्या ह्याच्यात सांगतो. आपण जर लोकांना, लोक दादरला राहतात, लोक गिरगावात राहतात, लोक म्हणतात मी लालबागला राहतो, हे जेव्हा लोक सांगतात त्यांना प्रचंड गर्व असतो, प्राईड असतो, म्हणतो ना की भाई मी लालबागला राहतो. आणि ह्याच्यात फ्लॅटची किंमत किंवा माझं घर किती मोठं आहे याच्यात काही, ह्या सगळ्या गोष्टी आपण बोलतच नाही. आपण काय बोलतो, आपल्याला प्राईड असतो, गर्व असतो. तसंच आमचा जो प्रयत्न इकडे आहे मिराडोरच्या सगळ्याच प्रोजेक्ट्समध्ये, पण आत्ताच्या ह्या आपल्या प्रांगणच्या प्रोजेक्टमध्ये स्पेसिफिकली, की एका माणसाला आल्यावर ते गर्व वाटला पाहिजे. लोक म्हणतात कुठे राहतोस रे, तर मी मिराडोर प्रांगणमध्ये राहतो. हा हे सांगण्याचा आमचा हे कसं घडवावं इज आर आमचा हा फोकस आहे याच्यावर. आपला प्रयत्न हा आहे की, यु नो, न्यूक्लिअर फॅमिली असते, नवरा बायको आणि दोन मुलं एका घरात आमच्या या कम्युनिटीमध्ये येऊन राहणार, पण मिराडोर हा पाचवा मेंबर तुमच्या फॅमिलीतला, हा आमचा प्रयत्न आहे की तुम्हाला काही लागलं तरी पाचवा मेंबर इज ऑलवेज देअर, आणि तो मिराडोर. मोठ्या मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये लोक राहतात पण लिफ्टमध्ये आत शिरताना आपण हसत देखील नाही त्या माणसाकडे, कारण काय की हार्डली ओळख असते. शेजाऱ्याकडनं साखर आणणं तर दूरची गोष्ट, यु नो, गोड गोष्ट आणायला आधी गोड बोलायला लागतं. हा प्रयत्न आपण ह्या प्रोजेक्टमधनं आपण हे करणार आहोत की लोकांनी एकत्र कसं व्हावं आणि एकत्र कम्युनिटी कशी व्हावी. उदाहरण म्हणजे की सांजा चुला, आर्किटेक्चरली देखील आपण आपलं कन्स्ट्रक्शन करताना हे प्रयत्न केलेला आहे की सांजा चुला नावाचं कम्युनिटी किचन ही आपण रेडी केली आहे. तिकडे फक्त एकत्र जेवणं नाही, एकत्र जेवण करणं आणि मग एकत्र जेवणं हा जो कॉन्सेप्ट आहे तो आपण इथे बिल्ड केलेला आहे. प्रत्येक प्रोजेक्टमध्ये एकदा कन्स्ट्रक्शन झालं की आपण फॅसिलिटी मॅनेजमेंट बरेच बिल्डर्स देतात, यु नो, फॅसिलिटी मॅनेजमेंट ही फॅसिलिटी चांगली राहावी ह्या दृष्टिकोनाने ते दिलेलं असतं, राईट. आपण ते देणारच आहोत, पण त्याच्या व्यतिरिक्त, यु नो, कल्चर ऑफिसर म्हणजे कल्चर मॅनेजमेंट करण्यासाठी आपण तिकडे एक आपली टीम ठेवणार आहोत. सो वी आर गोइंग टू हेल्प यू फॅसिलिटेट, म्हणतो ना आपण, आपला प्रयत्न आहे की लोकांना एकत्र कसं हे कल्चर तयार करायचं, उभारायचं, हा आपला, हा आमचा प्रयत्न आम्ही आमच्या टीम थ्रू करणार आहोत.
मिराडोर प्रांगण वोपल वन्स मोर आपल्या आपुलकीचे शेजार. घर स्वप्नांचं मध्ये आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर नजर टाकणार आहोत प्रॉपर्टी रेट्स वर. कुठेही जाऊ नका, पाहत रहा आमचा खास कार्यक्रम घर स्वप्नांचं. आजकाल प्रॉपर्टीच्या किमती गगनाला भिडलेल्या असताना तुम्हाला तुमचं स्वप्नातलं घर साकारण्यासाठी नजर टाकूया प्रॉपर्टी रेट्स वर. घराला घरपण हवं असं प्रत्येकालाच वाटत असतं आणि म्हणूनच आम्ही दर आठवड्याला तुमच्यासाठी आकर्षक असे प्रोजेक्ट्स घेऊन येत असतो. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत पाहत रहा आमचा हा खास कार्यक्रम घर स्वप्नांचं.